नमस्कार मित्रांनो आय सेकंडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नफा आणि तोटा म्हणजे प्रॉफिट आणि लॉस या सिरीजचा पार्ट टू बघणार आहोत याच्या आधी आपण पार्ट वन बघितला आहे ओके तर आता याच्यामध्ये बघताना लक्षात ठेवा ज्यांनी पार्ट वन बघितला नसेल त्यांनी सगळ्यात पहिले पार्ट वन बघा आणि जे सर्वच जे न्यू असतील त्यांनी शेकडेवारी हा टॉपिक आपण कंप्लीट केला आहे तर शेकडेवारी बघा त्याच्यानंतर तुम्हाला हा पार्ट खूप सिंपल वाटायला लागेल ओके तर आता बघा स्टार्ट करण्याआधी अजून एक सूचना की आपली एक टेस्ट सिरीज लॉन्च झाली आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जवळपास पाच क्वेश्चन पेपर भेटतील आणि हे क्वेश्चन पेपर तुम्हाला सेम टू तु सेम जो एन्व्हायरमेंट आर बी ग्रुप डी चा असेल त्या पद्धतीने भेटेल तर त्याचं तुम्हाला अनालिसिस ही भेटेल तुम्ही कोणते क्वेश्चन करेक्ट केले कोणते क्वेश्चन चुकीचे केले आहे त्याचा तुम्हाला अनालिसिस भेटेल आणि एखादा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर त्याचं तुम्हाला पर्सनल पर्सनली तुम्हाला सांगितलं जाईल की तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे ओके तर बघा ती तुम्ही टेस्ट सिरीज अवेल करू शकतात खाली लिंक मत लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात आणि ही तुम्हाला शंभर टक्के खूप फायद्याची असेल तुम्ही ती ट्राय करू शकता ओके चला आता पुढे जाऊया आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया इथे की जर एका दुकानदाराने पंधरा हजार पाचशे रुपयाला एक वस्तू खरेदी केली आणि ती वस्तू बारा हजार चारशेला विकली तर त्याला किती टक्के लॉस झाला सगळ्यात पहिले लक्षात ठेवा खरेदी किंमत आपल्याला महत्त्वाची आहे त्यांनी खरेदी केली पंधरा हजार पाचशेला आणि विकली कितीला बारा हजार चारशेला म्हणजे ऑब्वियसली आपल्याला इथे कळतं आहे गोष्ट काय कळतं आहे ती की त्याला लॉस झाला आहे पंधरा हजारची वस्तू खरेदी केली बारा हजाराला विकली ओके तर आता आपल्याला काय करायचं किती पर्सेंटेज लॉस झाला आहे तर सगळ्यात पहिले आपण त्याचा काय करणार डिफरन्स काढणार की किती हजार त्याला लॉस झालाय ओके तर आपल्याला ह्या गोष्टी तोंडी आल्या पाहिजे तर बघा पंधरा हजार मधून बारा हजार गेले सगळ्यात पहिले म्हणजे किती उरले तीन हजार बरोबर आणि पाचशे मधून चारशे गेले म्हणजे उरले शंभर म्हणजे आपल्याला किती एकदम तोंडी काढायचंय बघा ह्या पद्धतीने काढायचं नाही पंधरा हजार पाचशे वजा बारा हजार चारशे तुम्ही जर हे करत बसाल तर तुम्हाला एक्झाम मध्ये टाइम पुरणार नाही आहे ओके या गोष्टी तोंडी जमल्या पाहिजे तेरा तीन हजार शंभर रुपये म्हणजे एकतीसशे रुपये आपण ज्याला म्हणतो ती उरले आहे ओके तर आता आपल्याला काय करायचंय की एकतीसशे हे पंधरा हजार पाचशे चे किती पर्सेंट आईले ते काढायचंय तर इथं आपण लिहूया पंधरा हजार पाचशे हे होतात शंभर टक्के तर होतात पंधराशे पन्नास हे होतात दहा टक्के आणि पुढे होतं काय की एकशे पंचावन्न हे होतं एक, एक टक्के ओके वन टक्का म्हणजे एक टक्का आता याच्यातून आपल्याला भेटलं की आत्ता आप आपण कोणती टक्केवारी काढू शकतो आता इथे काय आहे आपल्याला इथे लक्षात ठेवा की पंधराशे पन्नास पंधराशेचे डबल होतात तीन हजार आणि हे जवळपास त्याच्यात जवळपास आहे तर आपण काय करूया सगळ्यात पहिले वीस टक्के काढूया दहा टक्के म्हणजे पंधराशे पन्नास म्हणजे याच्यात दुप्पट केले तर वीस टक्के होणार आपले पंधराशेचे डबल तीन हजार आणि पन्नासशे डबल किती शंभर म्हणजे होता एकतीसशे तर लगेच आपल्याला तोंडी आन्सर येते की एकतीसशे म्हणजे वीस टक्के होत आहे ओके तर तुम्ही काय काढू शकतात की म्हणजे त्याला किती टक्के लॉस झालाय तो झालाय वीस टक्के सिंपल एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे विदिन अ सेकंड फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही याचा आन्सर देऊ शकतात जर या मेथडने गेला तर आता पुढे जाऊया आपण की एका दुकानदाराने एक वस्तू नऊ हजार पाचशे पन्नास ला खरेदी केली हे वाचायचं सगळ्यात पहिले आणि ती वस्तू सात हजार सहाशे चाळीसला विकली तर त्याला किती टक्के तोटा झाला तर आता हे सांगताना आपण काय करणार की नऊ हजार पाचशे पन्नास सगळ्यात पहिले लक्षात ठेवा खरेदी कितीला केली होती त्यांनी नऊ हजार पाचशे पन्नासला खरेदी केली आणि ती विकली सात हजार सहाशे चाळीसला तर याच्यामध्ये त्याला किती टक्के लॉस झाला आपल्याला सांग सांगायचं आहे ओके तर आता एक आपण याला काय करायचं सगळ्यात पहिले पूर्णांक बनून घ्यायचं म्हणजे आठ हजार नऊ हजार दहा हजार अशा बघा आता सहा सात हजार सहाशे चाळीस जर चाळीसमध्ये आपण अजून साठ मिळवले तर किती होतात बघा सात हजार सातशे आणि सात हजार सातशे मध्ये तीनशे मिळवले तर किती होणार आपले ते होणार आठ हजार बरोबर हे म्हणजे सातशे सात हजार सहाशे साठ मध्ये तीनशे साठ मिळवले तर तुमचे होणार आठ हजार आणि आता हे किती नऊ हजार पाचशे पन्नास आठ हजारामध्ये किती मिळवले तर नऊ हजार पाचशे पन्नास होतील हे होतील पंधराशे पन्नास बरोबर या दोघांचे ऍडिशन करा तेवढं त्याला लॉस झाला आहे हा झाला पंधराशे पन्नास आणि हा झाला तीनशे साठ म्हणजे किती होत आहे तीनशे पंधराशे आणि तीनशे हे होतात अठराशे एक आणि एकशे दहा पन्नास अधिक साठ हे होतात एकशे दहा म्हणजे होतात एकोणीसशे दहा ओके तर आपल्याला कळलं एकोणीसशे दहा एवढा लॉस झाला आहे तर आता आपण काय करणार जी खरेदी किंमत असेल तिचे पर्सेंटेज काढणार आहे आपण नऊ हजार पाचशे पन्नास म्हणजे होतात शंभर टक्के त्याच्यानंतर नऊशे पंचावन्न हे होतात दहा टक्के एक एक शून्य कमी करत चाललो आहे आपण आणि पंच्याण्णव पॉईंट पाच हे होतात एक टक्का ओके आप एक लक्षात ठेवा आपण कोणताही फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करत नाही सिंपल कॅल्क्युलेशन आणि बेसिक गोष्टी यूज करून आपण हे सॉल्व्ह करतोय जे आपल्याला एक्झाममध्ये खूप कामाला येते हे लक्षात ठेवा आणि याच्यासाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते ओके तर आता बघा आपल्याला का काय करायचं आहे आपण काय बघतोय आता की एकोणीसशे दहा एवढं झालं पाहिजे आपण काय करूया नऊशेकडे येऊया ओके ही जी फिगर आहे एकोणीसशे दहा म्हणजे जवळपास दोन हजारच्या जवळपास आहे आणि नऊशे पंचावन्न हे हजाराच्या जवळपास आहे तर आपल्याला काय कळतं इथून की जवळपास वीस टक्के असू शकता ओके सिंपल डोक्यात येतं की वीस टक्के असू शकतात तर आपण काय करणार नऊशे चे डबल करून बघूया कारण वीस टक्के करतोय आपण बरोबर चे वीस टक्के करतोय तर हे किती होतात गुणिले दोन करू गुणिले दोन पाच जुने दहा पाच जुने दहा असं करायचं नाही नऊशेचे डबल किती होतात अठराशे अधिक पंचावन्न पंचावन्नचे डबल किती होतात एकशे दहा सिम्पल ओके हे होतात एकोणीसशे दहा तर आपले किती झाले हे झाले एकोणीसशे दहा आणि आपल्याला किती लागत होता एकोणीसशे दहा म्हणजे आपल्याला काय कळत आहे की वीस टक्के एकोणीसशे दहा म्हणजे हे वीस टक्के कितीचे नऊ हजार पाचशे पन्नासचे तर आपलं आन्सर झालं वीस टक्के ओके हा पण क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला चला आता पुढे जाऊया जर एका दुकानदाराने एक खेणी सतरा टक्के तोट्याने विकली ज्याची खरेदी किंमत सातशे होती तर त्याने ती खेळणी कितीला विकली आता आपल्याला उलट विचारलंय की एका दुकानदाराने सातशे रुपयाची एक वस्तू घेतली आहे आणि त्याला सतरा टक्के लॉस झाला आहे ओके तोटा झाला आहे आणि ती खेणी त्याने विकली तर कितीला विकली सगळ्यात पहिले सातशे पेक्षा कमी असेल हे तर फिक्स आहे आपलं आता आपण काय करणार की सातशेचे टक्के काढणार सातशे म्हणजे शंभर शंभर रुपये टक्के सत्तर म्हणजे दहा टक्के आणि सात म्हणजे एक टक्का ओके सतरा टक्के काढायचं आपलं सतरा टक्के कसे काढणार आपण दहा टक्के अधिक सात टक्के बरोबर दहा टक्के अधिक सात टक्के दहा टक्केची किंमत किती असते ती झाली सत्तर रुपये आणि एक टक्क्याची किंमत आहे सात रुपये तर सात टक्क्याची किंमत किती सात गुन्हेले सात साते साती एकोणपन्नास म्हणजे किती होतात सत्तर अधिक एकोणपन्नास किती झाले हे एक हजार सॉरी एकशे एकोणीस बरोबर सत्तर अधिक तीस शंभर आणि एकशे एकोणीस तर आपण काय करणार की ते सातशे वजा एकशे एकोणीस का तर त्याला लॉस झाला आहे लॉसने विकली ना त्याने त्याने काय केलं ती तोट्याने विकली आहे तोटा झाला तर आपण मायनस करणार याच्यातून आता मायनस करतानाही लक्षात ठेवा कधी काय करायचं की सातशे मधून एकशे वीस मायनस करायचे आपल्याला सिंपल कॅल्क्युलेशन करायचं सातशे मधून शंभर गेले म्हणजे उरतात सहाशे बरोबर सहाशे मधून वीस गेले सातशे मधून शंभर टाकले आपण हे उरतात सहाशे रुपये सहाशे रुपयामधून परत वीस रुपये गेले उरतात पाचशे ऐंशी रुपये आणि पाचशे ऐंशी मध्ये आपल्याला काय आपण एक रुपये जास्त धरलाय प्लस वन करायचा हा झाला पाचशे एक्क्याऐंशी रुपये ओके तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आता खूप साऱ्या जणांना ही मेथड कळली कळा कळाली नसेल तरी मी काय करतो आता सातशे वजा एकशे एकोणीस असं जर आपल्याला विचारलं तर कधी लक्षात ठेवायचं एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो याच्यामध्ये कधी पैशामध्ये कन्सिडर करायचं आपल्या जो ह्युमन माइंड असतो त्याला पैशाच्या गोष्टी खूप लवकर कळतात ओके तर लक्षात ठेवायचं की सातशे रुपये माझ्याकडं आणि त्याच्यामधून एकशे एकोणीस रुपये काढायचे तर हे कसे काढणार मी सगळ्यात पहिले सिम्पल वेनेजा जा सातशेमधून सगळ्यात पहिले शंभर काढा आपल्याला इझिली येतं बरोबर शंभर रुपये काढले आपण त्याच्यातून हे उरतात सहाशे रुपये सहाशेमधून एकोणीस काढायला आपल्याला त्रास होतो पण वीस काढायला आपल्याला इझी असतं बरोबर तर सहाशेमधून वीस रुपये काढा हे किती होतात पाचशे ऐंशी रुपये आणि आपण काय एकोणीसशे जागी वीस धरले होते एक रुपये जास्त धरलेला होता ना तो एक रुपये आता याच्यात काय करायचा ॲड करायचा ॲड केलं तर पाचशे एक्क्याऐंशी झाले ओके तर ह्या पद्धतीने आपण ते काढलं आपलं ॲन्सर झालं ए पाचशे एक्क्याऐंशी आता पुढे जाऊया आता पुढे जाताना आपण हा क्वेश्चन बघूया आता इथे कि इथे सांगितले की, सांगित की दीपिकाने एक शर्ट आठशे पंचवीस रुपयाला खरेदी केले ओके आणि तो त्याने काय केलं तिने सॉरी बत्तीस टक्के नफ्याने विकला तर त्याची विक्री किंमत किती सगळ्यात पहिले दीपिकाने तो शर्ट खरेदी केला आठशे पंचवीस ला आणि नफ्याने विकला आहे म्हणजे आठशे पंचवीस पेक्षा जास्त असेल तर इथे जर आठशे पंचवीस पेक्षा कमी संख्या असेल ना ती डायरेक्ट मायनस करायची म्हणजे हा तर ऑप्शन नाहीच आहे आपल्या उरले तीन ऑप्शन ओके okay. आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे की आठशे पंचवीस रुपयाला खरेदी केले हे झाले शंभर टक्के ब्याऐंशी पॉइंट पाच हे झाले दहा टक्के आणि एट पॉइंट टू फाईव्ह हे झाले किती आपले एक टक्का बरोबर राईट right. आता आपल्याला काय करायचंय की बत्तीस टक्के विचारले की बत्तीस टक्के काढा तर आपण काय करणार याच्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षात ठेवा तर सिम्पल वेने जायचं की एट पॉईंट टू फाय म्हणजे तुमचा एक टक्का होतोय ओके कोणत्याही संख्येच्या शेवटी आता हा पंचवीस साला आहे तर याचे चार टक्के किती होतील याला तुम्ही चार करणार ओके का तर लक्षात ठेवा की बत्तीस टक्के तुम्ही कसे काढू शकता एकतर तीस टक्के अधिक दोन टक्के काढू शकतात ओके सगळ्यात पहिले आपण ह्या पद्धतीने काढूया तीस टक्के अधिक दोन टक्के ओके तर तीस टक्के म्हणजे किती झाले एटी टू पॉइंट फाय इंटू थ्री अधिक एट पॉइंट टू फाय इंटू टू आता याचा गुणागार करूया आपण सगळ्यात पहिले आता हा सिंपल वेने आपण तसंच करू की पाच त्रिक पंधरा हच्याला एक तीन दुने सहा आणि सात ओके आणि आठ त्रिक चोवीस ओके चोवीस म्हणजे हा झाला दोनशे सत्तेचाळीस पॉइंट पाच आणि हा किती होणार बघा हा होणार आठ दुने सोळा आणि पंचवीस जुने पन्नास ओके आणि ह्या दोघांची ऍडिशन आपण करूया आता की दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास अधिक सोळा पॉईंट पन्नास ओके पन्नास पैसे पन्नास पैसे लक्षात ठेवा हे किती होणार शून्य शून्य हा जाणार एक हा होणार सात जुने चौदा हा हच्या एक हा सहा आणि दोनशे चौसष्ट ओके टू सिक्स फोर तुम्ही ह्या पद्धतीने अँसर काढू शकतात की टू सिक्स फोरचा त्याला फायदा झाला आहे तर आठशे पंचवीस अधिक दोनशे चौसष्ट हे तुम्ही ॲड केले तर ही 9, हे होणार नाईन हे एट आणि वन झिरो एट नाईन आपलं ऍन्सर आलं वन झिरो एट नाईन ह्या पद्धतीने आता याच्यामध्ये अजून एक मेथड सांगतो ज्यांची याच्यावरती चांगल्या पद्धतीने कमांड असेल ते काय करणार बघा मी तुम्हाला इथे एकदा परत हा क्वेश्चन एक्सप्लेन करतो आठशे पंचवीस म्हणजे शंभर टक्के होतात एटी टू पॉईंट फाईव्ह म्हणजे हे होतात दहा टक्के ओके आणि एट टू फाईव्ह हे होतात किती एक टक्का कधी लक्षात ठेवा ज्या संख्येच्या शेवटी एट पॉइंट टू फाईव्ह किंवा पॉईंट फाईव्ह पॉईंट येतात अर्थ होतो की पन्नास पैसे तुमच्याकडं ओके याला तुम्ही डबल केलं तर एक रुपया होणार आणि पंचवीस पैसे असतील तर याला चार टाईमने तुम्ही गुणाकार केला तर हा आपला पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट होणार जसं की काही जण काय करतील याच्यामध्ये मी तुला सांगतो एक अजून सिंपल मेथड सांगतो की एट पॉईंट टू फायला तुम्ही जर चारने गुणाकार केला तर काय होणार माहिती आहे का पंचवीस पैसे जर तुम्ही चार पंचवीस पैसे जमवले तर हा होणार एक रुपया टोटल बरोबर आणि आठ चौक बत्तीस हे झाले बत्तीस रुपये अधिक एक रुपया हा झाला तेतीस रुपये तर याचा अर्थ काय कळलं तुम्हाला की चार टक्के हे होतात तेतीस रुपये ओके आणि आपल्याला किती टक्के विचारले बत्तीस टक्के विचारले तर आपल्याला विचारले किती बत्तीस टक्के बत्तीस टक्के विचारले म्हणजे किती होणार तर याच्यामध्ये काय आहे की चार ला आठ ने गुणिले केलं ओके ने गुणाकार केला तर बत्तीस येतात तर तेतीस ला तुम्ही डायरेक्टली आठ ने गुणाकार करणार तर तेवढी संख्या आहे ना मग हे किती होणार आठ त्रिक चोवीस हच्छालय दोन आठ चोवीस दोन सव्वीस दोनशे चौसष्ट डायरेक्टली आन्सर येतं तुमचा असं ओके okay. पण ह्या गोष्टी कधी होतील जेव्हा तुम्ही त्याची खूप जास्त प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला वेगवेगळे वेज कळतील आणि तुम्ही ते कमी वेळेत तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि हे दोनशे चौसष्ट आठशे पंचवीस मध्ये मिळवले तुम्ही तर तुम्हाला डायरेक्टली त्याने किती त्याला विक्री किंमत किती तर ती तुम्हाला डायरेक्टली इथून करणार की टू सिक्स फोर दिस इज नाईन एट वन झिरो एट नाईन परत आपला तेच अन्सर आलाय ओके okay? या पद्धतीने आपण ते करू शकतो चला आता पुढे जाऊया एका वस्तूची छापील किंमत दोनशे आहे त्यावर काय केलं त्याने ट्वेल्व पॉईंट पर्सेंट सूट देऊन दुकानदाराला पंचवीस टक्केचा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलं की कि छापील किंमत दोनशे रुपये बरोबर या दोनशे रुपयावरती तो काय करतोय की कि पॉईंट फाईव्ह पर्सेंट बारा पॉईंट पाच टक्के सूट देतोय तर दुकानदाराला देऊन दुकानदाराला पंचवीस टक्के नफा होतोय तरी त्याला पंचवीस टक्के नफा होतो ओके त्यांनी एवढी सूट देऊनही त्याला पंचवीस टक्के नफा होतो तर सगळ्यात पहिले ती वस्तू कितीला विकतो तो दोनशे रुपयावरती बारा पॉईंट पाच पर्सेंट ओके म्हणजे पर्सेंट म्हणजे किती लक्षात ठेवा शंभर रुपयावरती तेवढी सूट आहे म्हणजे शंभर रुपयावरती बारा पॉईंट पाच टक्के तर दोनशे रुपयावरती किती इंटू टू ओके इंटू टू करताना डायरेक्टली असं करू नका की साडे बारा रुपये तुमच्याकडे जर डबल केले तर किती होतील तर ते होतील पंचवीस रुपये बरोबर पंचवीस रुपये होतं म्हणजे दोनशे रुपयावरती किती टक्के सूट दिली त्याने दोनशे रुपयावरती त्यांनी दिली पंचवीस रुपये सूट देऊन ती वस्तू विकतोय एकशे पंच्याहत्तर रुपयाला ओके तर त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला विचारली आहे आणि एकशे ला विकून त्या माणसाला पंचवीस टक्के नफा होतोय लक्षात ठेवा पंचवीस टक्के नफा होतोय तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आपल्याला खाली ऑप्शनमध्ये दिली आहे तर याच्यामध्ये आपण एक्स वाय असं काही कन्सिडर करायचं नाही कधी लक्षात ठेवा आपण डायरेक्टली जायचं ह्या ऑप्शन्सकडे तर सगळ्यात पहिले मी काय करणार की मला कळत आहे की ती वस्तू एकशे पंच्याहत्तर ही आली पाहिजे कधी ज्या खरेदी किमतीला मी जर पंचवीस टक्के नफा घेतला जर एकशे वीस रुपयाची ती वस्तू असेल आणि याच्यावरती जर पंचवीस टक्के नफा झाला मला तर आपल्याला किती आलं पाहिजे एकशे पंच्याहत्तर आली पाहिजे तर एकशे वीस ला लक्षात ठेवा आता पंचवीस टक्के म्हटल्यानंतर कधी त्या वस्तूचे चार पार्ट करायचे म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो पंचवीस टक्केचा अर्थ होतो पाव म्हणजे कोणत्याही गोष्टीचे चार जर पार्ट केले तर तुमचं एक जो पार्ट असेल त्याच व्हॅल्यू पंचवीस टक्के ओके तसंच काय करायचं एकशे वीस आहे आता मी एकशे साठ करणार आणि साठशे हा जो तीस आहे हा माझा पंचवीस टक्के झाला ओके याच्या अर्धे करायचे हा झाला माझा पन्नास टक्के बरोबर हे तर कळत आहे तर मी डायरेक्ट एकशे वीस मध्ये काय करणार एकशे वीसचे चे अर्धे साठ साठचे अर्धे तीस तीस ऍड करणार हे होतात दीडशे नाही तर आपले काय पहिलं तर ऑप्शन नाही आहे कारण दीडशेच येत आहे पंचवीस टक्के ओके पुढे जाऊया आपण एकशे चाळीस एकशे चाळीसचं पण तसं करायचं आहे चा, एकशे चाळीस एकशे चाळीस चार दे सत्तर सत्तर चार दे पस्तीस पंचवीस टक्के झाले पस्तीस ओके ही मेथड लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे तर, तर एकशे चाळीसमध्ये मी पस्तीस ॲड करणार हे होतात एकशे पंच्याहत्तर ओके मॅच आहे येस मॅच होत आहे तर याचा अर्थ काय की त्याने जी वस्तू खरेदी केली होती त्याची खरेदी किंमत किती होती ही होती एकशे चाळीस रुपये ओके okay? लक्षात ठेवा किती होती त्याची किंमत ही होती एकशे चाळीस